हॅलो एवरीवन, अनुज कुकिंग स्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाचा केक दाखवणार आहे. हां, उपवासाचाच केक. खूप भारी लागतो, खायला तेवढंच टेस्टी लागतो. आणि तुमच्याकडे बड्डे वगैरे असेल, एकादशीच्या वेळेस वगैरे, उपवासाच्या वेळेस, तर तुम्हाला हा हमखास करता येईल केक, असा हा केक आहे. चला आपण रेसिपीकडे जाऊया. एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे. हे पाहू शकता तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये 4 चमचे दही टाकणार आहे. हे पाहू शकता तुम्ही. अर्धा कप मध्ये मी पिठी साखर टाकणार आहे, चाळून घेतलेली आहे अगोदरच. हे पाहू शकतात पिठी साखर आहे. त्यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे 2 चमचे आणि मिक्स करणार आहे. हे पाहू शकतात छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये मी भगरीचं पीठ टाकणार आहे, 1 कपाला कमी आहे थोडस. हे पीठ मार्केटमध्ये भेटू पण शकतं आणि मिक्सरमध्ये पण तुम्ही भगर भिजवून ते थोडीशी वाळू घालून बी काढू शकतात. त्यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहे 4 चमचे. त्यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहे 1 चमचा, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर उपासाला चालत नसेल तर तुम्ही इनो पण टाकू शकतात मध्ये. मिक्स करायचं आहे, थोडं थोडं करून मध्ये दूध टाकायचं आहे. थोडं थोडं करूनच दूध टाकायचं आहे. हे पाहू शकतात इथे मी एक पॉट घेतलेला आहे केकचा, त्याला तेलानं ग्रीस करून, सॉरी तुपानं ग्रीस केलेला आहे. त्यावर मी बटर पेपर लावलेला आहे. हे पाहू शकतात तुम्ही. त्यामध्ये ते मी बॅटर टाकणार आहे. त्यामध्ये बॅटर टाकून द्यायचं आहे. हे पाहू शकतात मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आता टॅप करून घेणार आहे. चांगल्या प्रकारे असं टॅप करायचं आहे, कारण बबल्स वगैरे दिसले नाही पाहिजे वरी. आता मी हे ओव्हन मध्ये ठेवणार आहे. हे पाहू शकतात मी ठेवलेलं आहे. आता हे मी 6 मिनिट लावणार आहे. 6 मिनिट मी टाइम लावणार आहे. पाहू शकतात तुम्ही 6 मिनिटानंतर मी हे काढणार आहे. हे पाहू शकतात 6 मिनिटं झालेले आहेत आणि पाहू शकतात केक पूर्णपणे झालेला आहे. जाळी जाळी मस्त अशी दिसत आहे आणि छान पैकी फुललेला पण आहे. पाहू शकतात तुम्ही खूपच भारी झालेला आहे. वाव, मस्त. आता मी केक काढून घेणार आहे, ट्रेवर काढून घेणार आहे. इथे मी चिप्स घेतलेले आहे, मिल्क पावडरचे केलेले आहेत मी घरीच. आणि इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि त्यावर मी आता सजवून घेणार आहे. पाहू शकतात मी सजवलेलं आहे. वाव, खूप बढिया असा केक दिसत आहे उपवासाचा. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल आणि चवीला सुद्धा तेवढंच छान लागतो केक हा. आणि सेलिब्रेशन असो काही असो, दुसरे फ्रुट्स वगैरे आणण्यापेक्षा हे घरच्या घरी होऊन जातो छानपैकी असा केक. आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही तेच खाऊन बोर होतात, त्यामुळे हे नवीन रेसिपी जर केली तर तुम्हाला खूप आवडेल. थँक्यू.